ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अजित पवारांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध, शिवाजी विद्यापीठ समोर विद्यार्थ्यांनी केली निदर्शने। पीएचडी करून काय दिवे लावणार असं अजित पवार यांनी काल वक्तव्य केलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ समोर निदर्शने करत निषेध केला। आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। राज्यभर वक्तव्याचा संशोधक विद्यार्थी निषेध करत आहेत। पाहूया संतप्त विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांच्या बद्दल जो प्रश्न विचारण्यात आला, ज्या सन्माननीय सदस्यांनी तो प्रश्न विचारलेला होता, आम्ही त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा मुद्दा हा सभागृहामध्ये उपस्थित केला। त्याला उत्तर देत असताना अजितदादांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की संशोधन करून पीएचडी करून काय दिवे लावणार आहे। मला दादांना नम्रतापूर्वक सांगायचं आहे की या भारत देशाच्या प्रवासामध्ये अनेक महापुरुषांनी पीएचडी केलेली आहे, अनेक नेत्यांनी पीएचडी केलेली आहे आणि त्यांनी आपला जो या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे। दादांनी फक्त आमचंच नाही तर या सगळ्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे। त्यांनी दिवे काय लावलेले असं त्यांना विचारायचं आहे का असा आम्हाला प्रश्न त्यांना विचारायचा आहे प्रामुख्याने। पहिला दुसरं त्यांना असं आम्हाला सांगायचं आहे की UGC आता जे नवीन शैक्षणिक पद्धती निर्माण केलेली आहे त्या शैक्षणिक पद्धतीनुसार त्यांनी संशोधनाला महत्त्व दिलेलं आहे, तर दादांना ते संशोधनाचं महत्त्व पटत नाही आहे का असा त्यांना आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे। दुसरं आम्हाला त्यांना दादांना असं प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी ज्या दादांनी असं विचारलं की कसा दिवा लावणार आहे तुम्ही काय दिवे लावणार आहेत, तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा PhD केलेली आहे आणि त्यांच्या त्या प्रकाशाच्या खाली त्यांनी PhD जी केलेली आहे त्यांच्या त्या प्रकाशाच्या खाली आज देश वाटचाल करतोय, तर तो दिवाही त्यांनी लक्षात ठेवावा, तो दिवा त्यांनी विसरू नये, तो प्रकाश आहे असंही त्यांना आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। जे विद्यार्थी भारताच्या बाहेर जाऊन PhD करतात त्यांचा फायदाही आपल्या देशाला होतो, जे विद्यार्थी इथं राहून PhD करतात त्यांचा देखील महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होतो। दादांनी एखाद्या वेळेस PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, त्यांना माहिती घ्यावी। कदाचित मला असं वाटतं की दादांना भीती असावी की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जर राष्ट्रवादीचा प्रवास या विषयावर एखादा विद्यार्थी PhD करेल आणि त्याचं जे काही झालेलं घटना आहे याचा घटनाक्रम मांडेल याची भीती दादांना आहे का असं आम्हाला वाटतं। म्हणून दादांनी असं सांगितलेलं असेल की बाबा PhD करून तुम्ही काय दिवे लावणार आहात, त्यामुळे दादांना आमची कळकळीची विनंती आहे की दादांनी अर्थ खात्यानं थांबवलेली आमची जी काही फेलोशिपची मागणी आहे तर ती मान्य करावी आणि आम्हाला सगळ्यांना फेलोशिप द्यावी आणि आमचं शैक्षणिक जे नुकसान होते ते थांबवावं।